आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्राथमिक शाळांसाठी 14 कोटींचा निधी, शाळा संरक्षणावर भर, शिक्षण सभापती अमरीसिंह घाटगे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या नवीन वर्ग खोल्या आणि शाळा दुरुस्तीसाठी 13,83,56,500 रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा परिषद कोल्हापूरचे अर्थ व शिक्षण सभापती अमरीसिंह घाटगे यांनी दिली. निधी अत्यावश्यक गरज पाहून दिला असून दुरुस्तीचा निधी हा शाळा सुशोभीकरणासाठी वापरता येणार नसल्याची माहिती त्यांनी वनाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात एकूण 1973 शाळा असून चालू वर्षी शाळांना मिळालेला निधी हा आतापर्यंतच्या उच्चांगी निधी आहे असे स्पष्ट करून घाटगे पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन मंडळाचे अजून 2 वर्ष असेच सहकार्य राहिल्यास जिल्ह्यातील सर्व शाळा दर्जेदार होतील. या निधीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमणार तसेच जिल्हा नियोजन मंडळ सदस्यांचे सहकार्य लाभले. प्रवासातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत लवकरच धोरण ठरवले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कागल विधानसभा मतदारसंघातील कागल, गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील 52 शाळांना दुरुस्तीसाठी 85 लाखाचा निधी तर वर्ग खोल्यांसाठी 1,12,00,000 निधी मंजूर केला आहे. यामध्ये शाळा दुरुस्तीसाठी कागल तालुक्यातील 36 तर गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील प्रत्येकी 6 गावांचा समावेश आहे. महानकारी न्यूजसाठी भन्नाळीहून सागर लोहार.